पश्चिमी विक्षोभ हिमालयापासून पुढे जात असून दुसरा एक नवीन पश्चिमी विक्षोभ येत्या 16 तारखेला भारतीय उपखंडाला भिडण्याची शक्यता आहे। हा पश्चिमी विक्षोभ याच्यापेक्षा शक्तिशाली असल्यामुळे याचा परिणाम संपूर्ण भारतावरच होणार असून संपूर्ण भारतात पुढील 4-5 दिवस पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। तसेच आज आणि उद्या विदर्भात हलक्या मध्यम पावसाची तुरळक ठिकाणी शक्यता आहे। तर 16, 17 आणि 18 या 3 दिवसात गडगडाट विजा आणि वेगवान वाऱ्यासह वादळी पावसाची काही ठिकाणी शक्यता असून यामध्ये तुरळक ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते। तसेच पुढील 2 दिवस तापमानात विशेष फरक पडणार नाही, त्यानंतर कमाल तापमान कमी होण्याची शक्यता आहे। तसेच हे पावसाळी वातावरण 19 ते 21 तारखेपर्यंत कमी जास्त प्रमाणात विदर्भात राहण्याची शक्यता आहे।